हाय नमस्कार आमच्या भावंडां बहिणींना। तर चला, मी आताच बाजार घेऊन आली। बऱ्याच आपल्या विद्या इथं बसली आहे, तुझा इथं बसलाय, दोघं बसले ती। बऱ्याच आपल्या बहिणींचं म्हणत की योगिता आज मस्तपैकी असा पेट बनव, पाव भाजीचा नाही तर मिसळ पावाचा। तर भाऊ बहिणींना मला काय पाव भेटलं नाही, तर त्यामुळं मिसळ पाव पण आपली कॅन्सल झाली आणि पावभाजी पण कॅन्सल झाली। पण आज काय भेट आहे हे तुम्हाला तर दाखवणारच आहे। कारण की काय झालं, मस्त मला ही करायची होती मिसळपाव, म्हणलं करावा, मटकी आणून मटकीचं कालवण मस्तपैकी असं करून त्यात शेवही टाकून आणि पाव आणायचं। पण मटकी भेटली, परत त्यासाठी शेव पण भेटली आपल्याला, पण भेटलं नाही तर पाव भेटलं नाही। तर मग पाव न भेटल्यामुळं खायचं कशावर, चपातीवर तर आपण खाऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही। त्यामुळं मी आणलं, बघू एखाद्या वेळेस तर करणारच आहे आपण। आणि तुम्हाला सांगते, गेल्या वेळेस बाजार आणला होता पण संपून गेला। आता पोरं पण आलेले ते आपल्या घरी म्हणल्यानंतर ना सगळ्याच खायला लागतं, बिगर खातं तर कोणच नसतं, आहे का नाही। तर त्यामुळे गेल्या वेळेस बाजार आणला होता, ते संपून गेला। मग आता आणलाय थोडासा बाजार, मी लागते लागणाऱ्याच वस्तू आणलेल्या आहेत त्या, तर तुम्हाला दाखवते। आता चालू आहे तुमचं दाजी आणि मी बाजार घेऊन। दाजी आताच गेला असेल बाहेर हातपाय धुवायला, कारण की दाजीला कुठं आलं की बाहेरनं पहिला हातपाय हे धुवावं लागतं, तर त्यांना सवयच आहे। विद्या बसली आपली, विद्येच्या हे माझं नवीनच गाऊन होतं, पण ती साडीमुळं आता बऱ्याच भाऊ बहिणीचं काय म्हणतं की योग्य विद्या पण गाऊन घालायला लागली का। तर भाऊ बहिणीनं गरमी भरपूर आहे आणि गरम पण लय होत आहे, उन्हाचं प्रमाण भरपूर जास्त आहे, त्यामुळे जरा साडीनं त्यामुळे तिला म्हणलं घाल गाऊनच घरात। आणि हे तर काय आपल्या इथं कुठं प्रसंग नसतो, तुमच्या योग्यतेचा एकदम असा आडमार्गी घर असल्यामुळं जास्त काय संपर्क नसतो कोणाचा, त्यामुळं आपल्या घरातच असतो घाल म्हणलं। त्याला फिटिंग करून देणार आहे मी मशीनीवरती, काय बसली म्हणजे मशीन चालवलीच नाही मी, मशीन चालू केल्यानंतर ना तिला टिपाही मारून देईन मी। आता विद्याचा आणि माझा पण उपवास असतो बरं का, त्यासाठी आणलेला आहे शाबू। घरात पण काय शिल्लक असेल तरी पण आणलेला आहे 1 किलो शाबू। बेसन पीठ तर लागतंच आपल्याला कधी भजी कुठं बेसन, कारण की मला तर बेसन भरपूर आवडतं, हिरव्या मिरचीचं तव्यामध्ये केलेलं बेसन मला लई आवडतं, त्यासाठी आणलेलं आहे मी बेसन 1/2 किलो। आणि बिस्किट डायरेक्ट 1 डझनच आणली मी, जास्त माग नाही। हां, मारे गोल्ड आणला मी। तर नाही बरं का, कधी बिस्किट खात नाही, चहा बिस्किट खात नाही कधी, जर मनाला वाटलं तर वर्षा 6 महिन्यात जरच। पण आता हे आहे ते आवेद आहे, विद्या आहे तुमचं, दाजी आहे, तर त्यामुळं चहा पेते तर मग आणलं। आता मध्येच तुम्हाला सांगते, तिकडं जायच्या आधीच मी आपली म्हणजे गाडी नीट करायच्या आधीच मी बाजार आणला होता, गाडी नीट करायला जायच्या आधीच। पण आता कमतरता होतच संपून जातं, काय ते राहतो का बाजार आहे असा। निर्मा आणलेला आहे, घडी वापरले म्हणजे घडीचा वासलाय भारी येतो बरं का कपड्यांचा, म्हणून मी घडीच वापरते, पाहिला आहे। मग आता 1/2 किलो चालला आणि होता, त्यासाठी मी ही काय त्याला म्हणते ती मिसळपाव। उद्या साईडला बसली आहे, त्याचा साईडला बसला, परत मला म्हणतात काय सिक्युरिटी बसवल्यात काही नाही, परत मला म्हणतात की सिक्युरिटी बसवल्यात काही ना, पण विद्या बसली तिथं फॅनपशी आवे दादा बसलाय तुमचं दाजी गेलं। तर त्याच्यासाठी आणली मी शेव आणली होती, एकदम भारी अशी शेव खायला, त्यात मिसळपाव करायसाठी चांगले शेव असते, त्यासाठी मी हे आणलं सगळं सामान घेतलं। पण पाऊस नाही भेटलं म्हटल्यानंतर ना मग वली मटकी ही मी घेतली नाही, मग शेव घेतली। पण असं जाता कधी आपल्याला जर पाव भेटलं ऑर्डर द्यावी लागेल त्यांना किंवा सांगावं लागेल, मग ही आपण करू मिसळ पाव पण। जास्त प्रमाणामध्ये कालवणामध्ये शेंगदाण्याचा जास्त वापर होतो आमच्याकडं, कारण की प्रत्येक कालवणामध्ये शेंगदाणं वापरतो आम्ही, कारण की शेंगदाणं टाकल्यानंतर आहे का ना कुठलं बी कालवण लय भारी होतं। कांदा जर टाकून कालवण करायचं म्हणलं ना तर सहसा जास्त प्रमाणात शेंगदाण्याचा वापर होत नाही, पण कांदा काही जास्त वापरतच नाही कुठल्याच कालवण्यामध्ये। रात्रीच मी फक्त मटकी आणि कांदा केला होता, म्हणजे सुकी मटकी कांदा टाकून, ते
ती लय भारी होती सुकी मटकी, कांदा टाकून केलं का नाही एकच नंबर होती, म्हणून केलं होतं भात चपाती ते रात्री तब्येत. आणि मग लागतं आपल्याला शेंगदाणे, म्हणून शेंगदाणे आणले. त्यात फराळ असतं, परत तुम्हाला सांगते कालवण असतं ती. तसं मी एकदमच शेंगदाण्याचं कुठ आहे का नाही, एक पावसाळ्यात शेंगदाण्याचं कुट करून ठेवला का नाही, मला 8 दिवस जातो त्यामुळं काही टेन्शन नाही. साबण आणलेत आपलं 5 रुपयावाला आहे तर भांड्याचं साबण एक टाकला की चांगला एक 4-8 दिवस जाऊ होतं जातो साबण. गेल्या वेळेस आणलं होतं 10 रुपयावर, त्यावेळेस असं पाके किती 4 साबणाबरोबर एक फ्री का काय होता, 5 साबण होतं ते 10 रुपयावालं होतं, पण हे आणलं तर मी 5 रुपयावालं 4 साबण. कॉलगेट मोठे नाही आणली, कॉलगेट बारक्याच 2 टुकं आणलेले आहेत, त्या 20-20 रुपयावाले आहेत. ही कॉलगेट लागतात आपल्याला सकाळचं, त्यासाठी ही कॉलगेट आणली. सह्याद्री बुकनी वापरते बरं का मी, सह्याद्रीच्या पत्ती नवीन आल्या, त्यात इलायची ही सगळं ही असतं मिक्स असतं, पण ती नव्हती म्हणून हे परिवार आलेलं आहे 10 रुपयाचा, कारण की एक पॅकेट आहे घरात शिल्लक, पण असू द्या म्हणलं नड्याडीला तर लागतंच आपल्याला बुकनी, त्यामुळे ही सह्याद्री काय ती परिवार. परिवारचा पण चहा एकदम मस्त होतो बरं का दुधाचा, पण आपल्याकडे काय दूध नसतं भाऊ बहिणींना, कोरा चहा असतो दुधाचा चहा. कौचित कडे तरी पाहुणी आली कुठं खायला, तर आपण दूध आणतो, नाही तर दूध काय सहसा प्रमाणामध्ये जास्त वापरतच नाही आपण, त्यामुळेच कॅल्शियम वाढत नाही काय काय जण, कारण की दुधाने कॅल्शियम वाढतं असं म्हणते ती, पण दूध काय जास्त खाण्यात आपल्या येत नाही, त्यामुळं काय आपल्याला कॅल्शियमची जरा कमतरता काय म्हणावं लागेल. साखर आणली 1 किलो, जास्त प्रमाणात साखरेचा पण वापर नसतो, पण आता हे चॅकेट म्हणून आणलेलं आहे. हा मम साबण आम्ही वापरतो सहसा, जास्त हे हा मम भेटत नाही बरं का आपल्याकडं जास्त, पण एका दुकानामध्ये आमच्या इथं भेटतो हे साबण, कारण की ते आणते ते, कारण की अजून पण बरेच असं हा मम साबण वापरते ते, नाही तर संतूर, नंबर 1, गोदरेज असं तसं साबण निघालेलं आहे, तर त्यामुळे ते वापरते ती. पहिला संतूरच वापरत होतो, हा मम भेटत नव्हतं म्हणून, पण आता हा मम भेटतोय तर हा माम साबण आणतो आम्ही, लय भारी. आणि उन्हाळ्यात तर लिंबाचा साबण असतो जास्त, म्हणजे असं अंगाला कशा उन्हाळ्यामध्ये घामोळ्या ही येते, तर ही नाही येत ह्या साबणाने, चांगला असतो वापरायला साबण हा माम, आम्ही तेच वापरतो हा माम जास्त. माझ्या दोन डाळींचा जास्त वापर होतो माझ्याकडं, एक मटकीची डाळ आणि एक मुगाची डाळ, तर मटकीची डाळ आपल्याकडे आहे म्हणून ही आणलेली आहे मुगाची डाळ. मुगाची डाळ पावसावर आणलेली आहे, कारण की कुठल्या पण कालावण्यामध्ये आता परत आमच्या भावा बहिणींचं काय म्हणणं असतं की, भावांचं नाही पण बहिणींचं काय म्हणणं असतं की, योग्य ते तू डाळ धुवून टाकत जा म्हणून, पण आम्ही आहे ना कधीच म्हणजे असं डाळ धुवून टाकत नाही बरं का, पण बरोबर आहे तुमचं बी, कारण की आता पावडर ही ती मिक्स केलेली असते म्हणल्यानंतर कालावण्यामध्ये टाकताना डाळी बी धुवूनच टाकल्या पाहिजेत, पण इथून पुढं आहे ना मी नक्कीच धुवून डाळी टाकेन बहिणींना माझ्या, खरंच मी डाळी धुवून टाकेन. तर हे आणलेली आहे मुगाची डाळ, हरभऱ्याची डाळ पण आणलेली आहे, तर हरभऱ्याची डाळ ह्याच्यासाठी मी आणलेली आहे, ह्याच्यामध्ये कुबू हिरव्या मिरचीचा कुबू ही जर करायचं म्हणलं ना, तर हरभऱ्याची डाळ आविष्य टाकावी भिजवून, कारण की हरभऱ्याची डाळ टाकून जर कुबू केला तर एकच नंबर कुबू होतो. आणि आपल्यात तुम्हाला सांगते पावडरच नव्हता लावाय तोडाला कोणालाच, म्हणून ही पावडरचं डबं मोठं नाही आणलं, बारकं चाललेलं आहे मी 10-10 रुपयावालं पावडरचं डबं तिनं आणलेलं आहे, तर पाऊस लय जुना पावडर, पहिले तर काय तोंडाला सुनो हीच लावायची, पण आता पावडर फेरण लावली भरपूर लय बाबा, तर ही आणलेलं आहे मी 3 पावडरचं डबं. आणि तेल मी गेल्या वेळेसच आणलं होतं 2 पुडं आणलं होतं, पण त्यातलं आमच्या आत्याबाईंना एक दिला होता आणि मी एक आणला होता, पण आता तेल संपलं आहे आपल्या घरात म्हणून पुडा नाही आणला, आणलं डायरेक्ट मी
तेलाचं कँडच आणलंय. तर 5 किलो तेल आहे ह्याच्यात. असेल का मोजून 5 किलो? काय माहिती, आता कोणी मोजून बघितले. जेमिनीचं दिसतंय सोयाबीन. चॅम्पियन काय इथे बा, इकडे की इथे या व्हिडिओ मध्ये परत म्हणाल की लावण लावण काय बोलती आहे. हा इथे 12वी शिक्षण झालं पण जरा वाचा इथे मॅम. दिसलं नसं नाही का? नाही दिसलं नाही विद्याला आज ना, कारण की उलट झालं होतं ना. चॅम्पियन रिफाई सोयाबीन तेल असं आहे. तर हे आणलंय सोयाबीन तेल आणि ही मपल्यासाठी आणलेली आहे मी वलीभेळ. वलीभेळ सगळ्यांनाच आवडते, कुणाला आवडत अशी नाही, सगळ्यांनाच आवडते. पण सगळे खात्याली पण ह्यांच्यासाठी मी भाऊ बहिणींनो आमच्या आत्याबाईंसाठी आवेदासाठी दाजींसाठी आणि विद्यासाठी आणलेलं आहे पार्सल गिराणी. तर ह्या दोन्ही पॅकेटमध्ये बिराणी आहे. तर ही आणलेली आहे बिराणी. आमच्या आत्या कुठं देव का काहीतरी होता कुणाचं सुवास नेमकं काहीतरी असं त्यांनी जेवण करून आलेलं आहे त्या. तरी पण बघू आपण त्यांना बोलावणार खायला. खाल्लं तर ठीकच आहे, बरोबर आहे का? कारण की ते एकदा जेवल्यानंतर जेवण करत नाही तरी पण आपण बोलावणार आहे. तर आज मस्तपैकी असा बेत आहे बिराणी. माझ्यासाठी मी आणलेली आहे वलीभेळ आणि मस्त असा आणलेला आहे बाजार भाऊ बहिणीनं. उशीर झाला पण जाऊन बाजार आणला. तर विद्याराणी बसली इकडं. हा विद्या मस्तपैकी आणलाय बिराणीचा बेजार. तुम्हाला आवडते ना बिराणी? असते विद्या. तर हो का आणलेलं आहे आपल्याला जी घरी लागणाऱ्या वस्तू आहेत ही मी घेऊन आलेले आहे आणि ह्यांना खायला ही पण आणले. आणि तुम्हाला सांगते मी मला हे करायचं होतं शेव भा म्हणजे काय त्याला म्हणते ती मिसळपाव. मिसळपाव बी बनवायचा होता त्यासाठी मी ही मिसळपावचा फारसाना पण आणलेला आहे. पण भेटलंच नाही आता तर काय करणार मी? पाऊस भेटलं नाही तर काय चपाती पर खायचं का? त्यामुळं आपला साधा सिम्पलच घेत मग होते. तर घेतले ह्यांच्यासाठी बिराणी, माझ्यासाठी आणली वलीभेळ मी. तर चला भाऊ बहिणींनो घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय बाय.